प्रचारसभा बघतीये, त्या प्रचारसभेमध्ये जे जे वक्ते बोलत आहेत ते वक्त्यांची एक वाक्य सगळीकडे ऐकायला मिळते आपल्याला, एक वाक्य बरं का, आणि ते वाक्य असं आहे, आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे आणि यावेळेला मोदींना पंतप्रधान करायचंय. सगळेजण म्हणतात मोदींना पंतप्रधान करायचंय, मोदींना पंतप्रधान करायचंय. हे फार विशेष आहे बरं का, की बघा ज्यांना एक 10-12 जागा मिळाल्या आहेत ते मोदी ते 48 जागांचा प्रचार करत आहेत, ज्यांना 4 जागा मिळाल्या ते पण 48 जागांचा प्रचार करत आहेत, आमच्या जानकर साहेबांना 1 जागा मिळाली आहे तीही 48 जागांचा प्रचार करत आहेत, इंजिनवाल्या दादाला जागाच नाही तेही 48 जागांचा प्रचार करत आहेत. आता जे जे म्हणतायत ना की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय, म्हणजे एक वेळ आपण समजू शकतो ना की बाबा आता आमचा भाऊ आहे भरत गोगावले, आपला भाऊ आहे ते, हा आणि भाऊ म्हटलं की भाऊ इजे लव, आपला भाऊ आहे काही विषयच नाही, हा गोगावले भरत दादा इजे लव काही विषय नाही. तर आता आपला भाऊ आहे, आता आपल्या भावाने समजा प्रचारात म्हटलं की आम्हाला शिंदे साहेबांना खूप पुढे न्यायचंय, वी कॅन अंडरस्टँड, आपण समजू शकतो की शिंदे साहेबांना पुढे न्यायचं आहे. समजा सुनील तटकरे म्हणाले आम्हाला दादांना फार पुढे न्यायचंय, वी कॅन अंडरस्टँड, आपण समजू शकतो. अरे पण मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणजे काय, दुसऱ्याच्या लग्नात बुंदी कशा पै वाटताय तुम्ही का, नाही म्हणले आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय, अरे हो करायचंय पण का, म्हणजे का बाबा, म्हणजे कशा पै, म्हणजे काय म्हणून, म्हणजे काय कारण आहे, म्हणजे कशा पै जीवाला त्रास करून घेताय, कशा पै, काहीतरी कारण असेल ना की मोदींना का पंतप्रधान करायचंय. तर ते म्हणतात असो कसो, आम्हाला विकास करायचा आहे. कसला विकास करायचा आहे, कसला म्हणजे काय विकास काय, आता आता आपला भाचा विकास ह्याला बाजूला ठेवा, हा म्हणजे त्याचं नाव हे एकदम विरोधार्थी नाव ठेवलेलं आहे, हा म्हणजे विकासाचा त्याचा काहीच संबंध नाही असं त्याचं नाव आहे, त्याला सोडून द्या, त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही. मग अशी आमचे स्नेहल दिदी फार बोलल्या त्याच्यावरती काय, पण मला काय म्हणायचं आहे ना स्नेहलताई, आता समजा विकास काही बोलला असेल, आपला भाचा आहे असू द्या, भाचा आहे आपला, आता त्यानं त्याला काही कळत नाही बिचाऱ्याला, बोललं ते गीते साहेबांबद्दल बोललं, अडचण काय माहिती आहे का, आमचे तिकडचे नारायण भाऊ असतील किंवा इकडचे भरत भाऊ असतील हे एवढे पैसा गोळा करण्यामध्ये लागले की लेकराईवर संस्कारच करायला विसरून गेले, काय विषय, त्यामुळे आपण त्याला सोडून देऊ, जाऊ दे काही विषय नाही त्याच्याबद्दल. आता आपण जरा विकासाच्या मुद्द्यावर येऊ, तर कशा पायी पंतप्रधान करायचो बाबा, कशा पायी, म्हणजे काहीतरी कारण सांगितलं पाहिजे की नाही, की म्हणजे बघा बाबा की भाई और बहनो मैंने आपको बताया था कि 2019 को मैंने बोला था कि हर एक खाते में 15 लाख रुपये आएंगे, लेकिन अभी आपको तो पता है कि मार्केट बड़ा स्लैक है, लिक्विडिटी नहीं है, अब पूरा मार्केट डाउन है, सीजन नहीं है, तो मैं आपको खाली एक 5-7 लाख ही दे पाया, अभी 8 लाख और देने बाकी है, तो मुझे और एक बार चुन के दो तो मैं 8 लाख देता हूँ, असं काही आहे का, सांगा वा आम्हाला की बाबा पहिले तुम्ही 7 लाख दिलेत, असं काही आहे का, भाई और बहनो मैंने आपको विश्वास दिलाया था कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, तो अभी तो मैं खाली 50 लाख लोगों को दे पाया हूँ, अभी 1.5 करोड़ देने बाकी है, आम्ही समजू शकू म्हणून करायचे का, तर तसं काहीच सांगत नाहीत ते, एवढं सांगतात नाही पण आपल्याला आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे, अरे कशा पाई र, कशा पाई एकदा सांग तर खरं की कशा पाई करायचे पंतप्रधान, तर भक्तुल्य असतात, हे भक्तुल्यला भारी कार्यक्रम आहे, ते पहिले 25 पैशाच्या हिशोबाने मेसेज पाठवायचे, आता जरा भाव वाढलाय 45 पैशाच्या हिशोबाने, मग भक्तुल्य सांगतात क्यों नाही करेगे बोले, अरे मुसलमान परेशान हो रहा, कस काय मुसलमान परेशान झाला बाबा, कुठून परेशान झाला मुसलमान, म्हणजे परेशान होण्याची काहीतरी व्याख्या असेल ना, मला सांगा असं काही आहे का की बाबा इथं हिंदूंना 1200 रुपयाला गॅस मिळतो, मुसलमानांना 1200 गॅस मिळतोय, हिंदूंना काही 300 गॅस मिळतोय का, हिंदूंना पण तेवढेच द्यावे लागतात, समजा मुस्लिमांना 200 रुपये किलोनं तूर डाळ मिळते, हिंदूंना काय 20 रुपये किलोनं तूर डाळ मिळते का, हिंदूंना पण 200 रुपये द्यावे लागतात, मुस्लिमांच्या लेकरांना शाळेत टाकताना 2.5 ते 3 लाख रुपये खर्चावे लागतात, हिंदूच्या पोराला काय फुकटच ॲडमिशन मिळते का, तर असं काहीच नाही, अरे हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल जैन असेल इसाई असेल सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच आहे, सगळेच महागाईनं त्रस्त आहेत, मग हे बायफर्केशन कुणी केलं, हा हिंदू मुस्लिमचा वाद कुणी केला, तर मला एक जणाने कुणीतरी सांगितलं मग अशी
की ताई ते एक जणानं काहीतरी म्हणले, स्टेटस ठेवलं होतं, काय लयच काय काय केलं. खरं तर एवढ्या चिल्लर चिल्लर लोकांवर आपल्याला अजिबात बोलायची इच्छा होत नाही बरं का, पण त्यांना सांगितलं पाहिजे. कभी कभी कुछ लोगों की औकात दिखानी पडती है, गरज पडते त्याची. तर झालं काय की मग ते सांगायला लागले की म्हणले हिंदूचं असं हिंदूचं तसं. आता मला सांगा, जर खरंच भाजपा हिंदूंची फार हिमायतगार आहे आणि हिंदूंबद्दल काळजी आहे, तर काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवी आहे. आंतरवली सराटीमध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती लाठी हल्ला झाला ते हिंदू नव्हते का? आळंदीमध्ये जिथे लाठी हल्ला झाला ते वारकरी हिंदू नव्हते का? बारसूर रिफायनरीमध्ये ज्यांच्यावर लाठी हल्ला केला ते हिंदू नव्हते का? लाठी हल्ला केल्यानंतर असा लाठी हल्ला झालाच नाही असं सर्रास खोटं बोलणारे फडणवीस हिंदू नाहीत का? बरं, ह्या सगळ्यांवरती कडी घाईघाईने गरज नसताना फक्त क्रेडिटचा वाद करत समृद्धी महामार्ग ज्यांनी उघडा केला आणि त्याचं उद्घाटन केलं ते शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी हिंदू नाहीत का? त्या समृद्धी महामार्गावर यांच्या घाईघाईने उद्घाटन करण्यामुळे सदोष रस्ता तसाच राहिला आणि जिथं शेकडो जीव आतापर्यंत अपघातात गेले त्यात हिंदू मेले नाही का? कसा म्हणजे हिंदू कसा परेशान झाला नाही? मग हे बायफर्केशन कुणी केलं? हे कोण करत आहेत? ज्यांना विकासावर बोलता येत नाही, ज्यांना अजिबात विकासाचे मुद्दे कळत नाहीत, ते लोक अशा पद्धतीने जाती धर्माचे कंपार्टमेंट उभे करतात. त्यांनी फार प्रयत्न केला की इथं हिंदू मुस्लिम दंगली उभ्या राहाव्यात, त्यासाठी मग त्यांनी नवनीत राणा असेल, नितेश राणे असेल, मोहित कंबोज असेल, अशी एक मोठी ब्रिगेड उभी केली की ज्यांनी रोज उठून धार्मिक काहीतरी चितावणीखोर बोललं पाहिजे. पण आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील, आमच्या दोनही धर्माच्या भावंडांनी इतका सलोखा आणि इतकं सामंजस्य दाखवलं की भाजपचा डाव सपशेल अपयशी झाला. मग फडणवीसांनी दुसरा डाव खेळला. डाव काय खेळला दुसरा? कालपर्यंत आम्ही गावगड्यात सगळे गुण्यागोविंदाने नांदत होतो. इथला मराठा हिंदू, इथला जो कोणी असेल, इथला मराठा असेल, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार सुतार धनगर कुंभार आटकर सलगर कैकाडी घिसाडी पारदी जोशी कडे कपारी चित्रकथी जे काही लोक असतील, 18 पगड जातीचे लोक जे गुण्यागोविंदाने नांदत होते, फडणवीसांनी त्यांच्यामध्ये फूट पाडली आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे कंपार्टमेंट तयार केले, कारण यांना विकासावर बोलता येत नाही. ते 10 वेळा म्हणतायत की मोदींना पंतप्रधान करायचं, पण कशासाठी करायचं हे सांगत नाहीत. आम्ही मात्र 50 कारण देऊ तुम्हाला की का मोदींना पंतप्रधान करायचं नाही. आमच्याकडे 50 कारणं आहेत आणि ती 50 कारणं आम्ही शिवराळ भाषेत बोलणार नाही. जसा आपला भाचा विकास गोगावलेने एक फालतूपणा केला, एक अत्यंत वाईट पद्धतीने वक्तव्य केलं, असल्या शिवराळ भाषेत आम्ही बोलणार नाही. आम्ही अत्यंत सुसंस्कृत सभ्य आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो. तमाम भाजपच्या भक्तुल्यांनी आणि महायुतीच्या जर कुणी खबरे खुबरे असतील तर त्यांनी मोबाईल चालू ठेवावेत. मोबाईलवर नीट रेकॉर्ड करायचं आणि आमच्या भरत भाऊला पण पाठवायचं आणि तटकरेंना पण पाठवायचं, दोघांनाही पाठवायचं. हा म्हणजे तटकरे पण आपले भाऊच आहे, तटकरे पण असं काही नाही, पण भरत गोगावले आपल्या कुटुंबातला आपला सख्खा भाऊ आहे, तटकरे आपले भाऊ कितले असं समजून घ्या, हरकत नाही. आपण सगळे म्हणजे काय विशेष नाही. आता मला काय म्हणायचंय की या सगळ्या लोकांवरती जरा प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही म्हणतोय की तुम्हाला का आम्ही निवडून देणार नाही, त्याची आमच्याकडे कारणं आहेत. का निवडून देणार नाही आम्ही? तर मोदींचा कार्यकाल एकूण किती झाला तर म्हणाले बाबा 9 वर्ष साधारणतः त्यांचा आत्तापर्यंतचा कार्यकाल झालेला आहे. 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही फक्त 9 प्रश्न तुम्हाला विचारतोय. 9 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायची. भाजपची लोक जी प्रचंड जाहिराती करताहेत त्यांनी त्या जाहिरातीत या 9 प्रश्नांच्या जाहिराती तयार कराव्यात आणि आम्हाला उत्तर सांगावं. आम्ही त्यांना 9च प्रश्न विचारतोय, जास्त सुद्धा नाही. 9 प्रश्नातला आमचा पहिला प्रश्न, स्मार्ट सिटीची त्यांनी घोषणा केली, आम्हाला 9च स्मार्ट सिटी सांगा, 9 नावं सांगा अशी स्मार्ट सिटींची की ज्यांची कामं 100% पूर्ण झालेली आहेत अशा 9 स्मार्ट सिटी तटकरे साहेबांनी सांगाव्यात, हरकत नाही. तटकरेंनी याच्यासाठी सांगाव्यात, तटकरे जरी भाजपमध्ये नसले तरी भाजपवाल्याला पंतप्रधान करायचं म्हणून तटकरे जीवावर उदार झालेले आहेत, म्हणून आम्ही तटकरेंना प्रश्न विचारतोय, कारण ते आता महायुतीचे ते प्रतिनिधी आहेत.
खासदारांची आदर्श ग्राम योजना झाली दादा, सगळ्या खासदारांनी एक एक गाव दत्तक घ्यायचं ठरलं होतं. मोदींनी का सांगित होत, भाई और बहनो आज मैं मन की बात करने जा रहा हूं और मेरी मन की बात यह है कि मेरे जितने भी सांसद है वो कम से कम एक एक गांव तो उन्होंने लेना चाहिए, अडॉप्ट करना चाहिए और उस गांव का उन्होंने अमलाग्र विकास करना चाहिए. मी म्हणते की नऊचा से खासदार सांगा मला, नऊ खासदारांची नऊ गाव सांगा. फक्त नऊ गाव बर का, की जी गाव खासदार दत्त ग्राम योजनेतन पूर्ण विकसित झाले आहेत. अगदी तटकऱ्यांनी जे कोणतं गाव दत्तक घेतलं असेल तेही गाव मला त्यांनी दाखवावं की तटकऱ्यांनी कोणत्या गावाचा विकास केलेला आहे. बर, या सगळ्यांमध्ये आम्ही अजून एक प्रश्न विचारतोय त्यांना, मला अशी नऊ जिल्हे सांगावेत तटकरे साहेब, नऊ जिल्हे. फार विकासाच्या बाता मारताय. खरं तर या लोकांना ना स्किझोफ्रेनिया झालाय, स्किझोफ्रेनिक लोक आहेत हे विसरले वाटत. अहो सन्माननीय अजित दादांनीच वज्रमुठ सभेमध्ये किती सांगितलं होतं, स्टीलचा भाव सांगितला, रेतीचा भाव सांगितला, हा काय ते अजून विटांचा भाव सांगितला, सगळ्या प्रकारचे भाव सांगत ते म्हणाले होते की अरे मी तुम्हाला सांगतोय, अरे नका कमलाबाई कमलाबाई करू, वाक्य आपलं नाही ते दादांच आहे, तरी सुद्धा बाबा तरी सुद्धा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय, नऊच असे जिल्हे सांगावे तटकरे साहेब कि जिथे 100% शौचालय झालेली आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये 100% शौचालय झालेली आहेत. नऊ राज्य अशी सांगा, नऊ राज्य. इलेक्शन लोकसभेचं आहे की नाही, जसं स्नेहलताई म्हटलं की इलेक्शन नगरपालिकेचं नाही, इलेक्शन लोकसभेचं आहे, त्यामुळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर बोलतोय. नऊ अशी राज्य सांगा की ज्या राज्यांमध्ये सलग हा शब्द फार महत्वाचा आहे, सलग 100 किलोमीटरचा रस्ता तयार झालेला आहे. अशी नऊ राज्य, एक नाही नऊ राज्य सांगा की जिथं 100 किलोमीटर सलग रस्ता तयार झालेला आहे. नऊ अशा बँका सांगाव्यात, नऊ बँका ज्या बँकांमध्ये जनधन खातं आहे आणि त्या खात्यामध्ये 15 लाख रुपये प्रत्येकाचे पडलेले आहेत. नऊच सांगा आम्हाला, जास्त पण काही नाही. नऊ शाखा विचारतोय की ज्या शाखांमधून जनधन खात्यांवरती मोदींनी सांगितलेले 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर पडलेले आहेत. आम्हाला अशी नऊ क्षेत्र सांगा, नऊ क्षेत्र की जिथं नव्याने वीज निर्मिती प्रकल्प उभे राहिलेले आहेत. कारण जे वीज निर्मिती प्रकल्प आहेत ते सगळे आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आधीच्या काळातले आहेत, किंवा आधी जे काही मुंडे साहेब होते ते सोडत तुम्ही नवीन काय केलंय ते सांगा. नऊ असे वीज प्रकल्प क्षेत्र सांगा. आम्हाला असे नऊ मंत्री सांगावेत त्यांनी, नऊ मंत्री, नऊच ज्यांची मुलं सरकारी शाळेमध्ये शिकतात, नऊ मुलं सांगा. आम्ही सांगू शकतो आरआर आबांची पोरं सरकारी शाळेत शिकत होती, आम्ही सांगू शकतो. नऊ मंत्री नाही ते सांगू शकत, कारण सरकारी शाळांचा दर्जा काय आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. आम्हाला असे नऊ भाजपचे नेते सांगा, नऊ नेते फक्त भाजपचे. मी फक्त नऊचाच आकडा घेतलाय बरं का, फक्त नऊचा, कारण मोदीजी 9 वर्षाची कारकीर्द. मला असे नऊ भाजपचे नेते सांगा की ज्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. नऊ नेते का, भाजपच्या लोकांकडे पैसे नाहीत का, भाजपच्या नेत्याकडे पैसे नाहीत का, भाजपच्या नेत्यांना भिका लागल्यात का सगळ्यांना, भाजपचे नेते काय माधुकरी मागून जगायला लागलेत का, भाजपचे नेते काय आवसबाई तुझ्याकडे पुनवबाई माझ्याकडे जोगवा माग चौकड करायला लागलेत का, झालंय काय. भाजपच्या फक्त नऊ नेते सांगा की ज्यांच्यावर तुम्ही ईडीची कारवाई केली ते तुम्हाला का सांगता येत नाही. नऊ असे जिल्हे सांगावेत तटकरे जी तुम्ही, नऊ जिल्हे की ज्या नऊ जिल्ह्यांमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. नऊच जिल्हे सांगा आम्हाला तुम्ही. असे नऊ परिसर सांगा, 9 किलोमीटरचा सलग परिसर दाखवा. ते म्हणतात ना नमामि गंगेचा प्रोजेक्ट वगैरे, सलग 9 किलोमीटरचं कोणतं गंगेचं क्षेत्र त्यांनी स्वच्छ केलंय आम्हाला दाखवा, आम्ही तुम्हाला 10 पुरावे द्यायला तयार आहोत. त्यांनी आम्हाला अशी नऊच राज्य सांगावीत की ज्या नऊ राज्यांमध्ये 100% विद्युतीकरण झालेलं आहे आणि गाव खेड्यापर्यंत वीज पोचलेली आहे. आम्हाला असे नऊ जिल्हे सांगा तटकरेजी, हे खातं तुमच्याकडेच होतं. नऊ जिल्हे सांगा
की ज्या 9 जिल्ह्यांमध्ये 100% सिंचन पूर्ण झालंय, महाडचा पाण्याचा प्रश्न सुटलाय, या जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. काय तटकरे साहेब, काय केलं तुम्ही इतके दिवस? तुम्ही सत्तेत, तुमचं पोरग सत्तेत, तुमची पोरगी सत्तेत, सगळं तुम्हालाच का? तुमची तुमचं उंच माडी, तुमच्याच माडी समोर लांब लचक गाडी, तुमच्याच घरी डायनिंग टेबल, तुमच्याच घरी केल्विनेटरचा फ्रीज, तुमच्याच घरी पुरणपोळी, साजूक तूप, घटबिट्या दूध, दुधावर साय, आणि महाडकरांचं आणि रायगडकरांचं काय? सांगावं ना त्यांनी आम्हाला की काय केलं आणि काय नाही ते. साध्यात साधे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय, साध्यात साधे प्रश्न अत्यंत सोप्या मराठीमध्ये विचारतोय. 9 वर्षातले कोणतेही 9 आठवडे सांगावेत त्यांनी, 9 आठवडे सलगपणे, 9 आठवडे की ज्या 9 आठवड्यामध्ये या देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही किंवा या देशात एकाही माय माऊलीला बेअब्रू व्हावं लागलं नाही. फक्त 9, असे 9 आठवडे त्यांनी सांगावेत. सांगू शकत नाहीत. आम्ही म्हणतोय की अहो फक्त 9 राज्य अशी सांगा की ज्या 9 राज्यांमध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर एकही अत्याचार तुमच्या काळात झाला नाही. फक्त 9 राज्यांची नावं सांगा तुम्ही. आम्हाला अशा 9 खाद्यपदार्थ सांगा, 9 खाद्यपदार्थ. मी तुम्हाला काजू बदाम विचारत नाहीये, मी तुम्हाला चारोळी बेदाणे विलायची विचारत नाहीये, मी तुम्हाला रोजच्या जगण्यातल्या पदार्थांबद्दल बोलतेय. तिखट, मीठ, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ, मी याबद्दल बोलतेय. मला तटकरे साहेब तुम्ही भाजपच्या वतीनं सांगा, असे 9 खाद्यपदार्थ सांगा रोजच्या आयुष्यातले की ज्याचे भाव वाढले नाहीत गेल्या 9 वर्षामध्ये. कारण आम्ही बायका आहोत, किचन आम्हाला सांभाळायला लागतं, रोजच्या जगण्याशी, रोजच्या महागाईशी आम्ही झुंज देतो, आम्हाला रोज झुंजायला लागतं, म्हणून आम्ही ते प्रश्न विचारतोय. आम्हाला असे 9 खासदार सांगावेत फक्त, जे फार भ्रष्टाचार मुक्तीच्या भाषा करतात ना, 9 खासदार सांगा की जे नोटबंदीच्या काळात नोटा बदलून घ्यायला रांगेत उभे होते. 9 खासदार सांगावे. दिसला एक तरी खासदार का? नव्हते पैसे त्यांच्याकडं, मग काळे पैसे कुणाकडे होते? आपल्याकडं, तुमच्याकडं. म्हणजे काळे पैसे खासदारांकडं नव्हते, खासदारांकडून नोटा बदलून आणायला पैसेच नव्हते, भिकाच मागत फिरत होते जणू ते, पैसे आपल्याकडे होते काय? काय पद्धतीने बोलतात हे? आम्ही म्हणतोय की 9 अशी विधानसभेची नावं सांगावी, 9 विधानसभेची देशातली, की मोदीजी ज्या विधानसभांमध्ये प्रचार करायला तुम्हाला जायची गरज पडली नाही, नुसत्या तुमच्या नावावर आणि मोदीच्या गॅरंटीवर सगळे निवडून आले. नाही सांगू शकत. अहो महापालिकेचं इलेक्शन लागल्यावर पण मोदींनाच यावं लागते, हे मोदीच्या गॅरंटीची भाषा करतात. कसली गॅरंटी आहे यांची? 9 अशा म्हणजे जे लोक म्हणतात ना, उद्धव साहेबांनी त्यावेळेला फेसबुक लाईव्ह केला, हो केला, कोविडचा काळ होता, लोकांचा संपर्क करणं शक्य नव्हतं, लोकांना भेटी गाठी ठेवणं शक्य नव्हतं, आयसोलेशन मध्ये राहणे हाच त्या आजारावरचा सगळ्यात मोठा उपाय होता, त्यामुळे लोकांशी कसं भेटायचं, तर पत्रकार परिषदेत सुद्धा बोलता येत नव्हतं. म्हणून तरीही रोज राजेश टोपे साहेब मेडिकल बुलेटिन देत होते, आरोग्याचं बुलेटिन सांगत होते. मोदीजी आणि मोदीजींच्या तमाम भक्तुल्यांनी उत्तर द्यावं, 9 अशा प्रेस कॉन्फरन्स मला सांगाव्यात की ज्या प्रेस कॉन्फरन्स एक अशा शेकडो पत्रकारांच्या समोर जाहीरपणे मोदींनी घेतल्या असतील, 9 प्रेस कॉन्फरन्स सांगू शकत नाहीत. हे कुठल्या विकासाच्या बाता मारतात? कोणता विकास यांना करायचा होता? कुणाच्या विकासाबद्दल हे बोलतात? नाही बोले मोदी की गॅरंटी है. अरे कैसी गॅरंटी रे मोदी की? हा, फॅशन के दौर में गॅरंटी की कोई बात नहीं असा प्रत्येक दुकानदार लिहितोय ना, कुठल्या गॅरंटीच्या बाता करताय? अरे तुमच्याकडे एवढं मोठं मार्केट असेल, या मार्केटमध्ये एवढी कपड्याची दुकानं असतील आणि दुकानाच्या बाहेर तुम्ही साड्या बिड्या घेताय, काय असतात माय पाट्या? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. अरे जर एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नसेल तर विकलेला आमदार आणि विकलेला खासदार जनतेने का स्वीकारावा? काय गॅरंटी आहे यांची? मोदी की गॅरंटी म्हणताय, काय गॅरंटी? ज्या उद्धव साहेबांनी गोगावलेंची अख्खी हैसियत बनवली,
अख्खी हैसियत बनवली ज्या गोगावलेंची, उद्या ते गोगावले शिंदे नाही दगा फटका करणार नाही त्याची काय गॅरंटी? आणि ज्या पवार साहेबांनी सुनील तटकरे यांची अख्खी ऐपत बनवली, ते तटकरे उद्या अजित दादा नाही दगा फटका करणार नाहीत याची काय गॅरंटी? ती गॅरंटी द्या आधी आम्हाला, आम्हाला गॅरंटी पाहिजे. नाही म्हणे मोदी की गॅरंटी, अरे कसली गॅरंटी? अरे ही एवढं धकाधकीचं आयुष्य, कुणाची गॅरंटी नाही राजे हो. आत्ता आत्ता माणूस चलायला लागला, चलता चलता ठेच लागली की हॅलो धडकलो गेलो. काय गॅरंटीचा विषय घेऊन बसलाय? कुठल्या गॅरंटीच्या वाता करताय? मग तरी पण हे सांगताहेत की नाही नाही आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. आम्ही मोदींना का पंतप्रधान करायचं नाही याची अख्खी प्रश्नावली तुमच्या समोर मांडतोय. तर्कशुद्ध तार्किक पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय की या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का सांगा, मग आम्ही तुमच्याशी बोलायला येऊ. तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आणि तरीही कोण बोललं म्हणे? मला वाटते आदिती तटकरे बोलल्या. आदिती तटकरेंसोबत ज्या कुणी बाई आल्या होत्या त्यांच्यावर काही मला बोलायची इच्छा नाही, कारण त्या बाई तशाही सुप्रियाताईंची पर्स बाळगू बाळगू मोठ्या झाल्या होत्या, त्यामुळे अशा बायकांवर आपण बोलत नाही. हट, सोडून दिलं तिला, बॉक्स दिया, चलो छोड दिया तुमको. पण आदिती तटकरे म्हणाल्या की सुषमाताई आमच्यासोबत 4 जूनला गुलाल खेळायला या. नक्की ताई, आदिती ताई नक्की 4 जूनला गुलाल खेळूया. मी स्वतः गुलाल घेऊन तुमच्याकडे येईल. आनंद गीते काकांच्या नावचा गुलाल मी तुमच्याकडे घेऊन येईल हत्रीने. कारण आदिती ताई तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे, फरक आहे ताई. तुमच्या बापाने वर्षानुवर्ष दशकानुदशक सत्ता भोगलेली आहे. तुमचा जन्मच एसी झालाय, तुमचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडात ठेवून आलाय. सुषमा अंधारे अत्यंत कष्टाने उभी राहिली आहे, ताकदीने उभी राहिली आहे. आदिती ताई तुम्ही बोलताना तुमच्या सोबत तुम्हाला एक ताकद आणि बॅकिंग आहे, बॅकिंग आहे ताई. तुम्ही सुनील तटकरे या नावाच्या जीवावर बोलताय, सुषमा अंधारे स्वतःच्या जीवावर बोलते, स्वतःच्या जीवावर ताकद आहे. आणि म्हणून आम्ही लाख वेळा सांगतो की कळप लांडग्यांचे असतात, वाघीन एकटीच येते हिशोब करायला. तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्ही बोलायचं आम्हाला. आणि मग इथला कुणीतरी एक लल्लू पंजू काहीतरी म्हणे स्टेटस ठेवतो आणि काहीतरी सांगतो, बघा बघा कोण आल्या कोण आल्या, कुणाची सभा आहे. कोण तो लल्लू पंजू? काहीतरी याचं नाव आहे यार, जाऊ दे मरू दे. काय नाव आहे मला नीट चष्मा, काहीतरी सिद्धेश पाटकर नावाचा कुणीतरी पठ्ठ्या आहे. कोण आहे हा पाटकर? कोण आहे हा पाटकर? किसमे गलबला? कोण आहे? कोण आहे? थांबा थांबा थांबा, एकेकाचं ऐकू द्या. कोण आहे? पोलिसांनी ना आचारसंहितेने लक्षात ठेवा, मी अजिबात बोललेली नाही. हा, आचारसंहितेचा कॅमेरा, मी अजिबात बोललेली नाही. हा, आता लोकांना कसं करणार तुम्ही ते तुम्ही ठरवा. अरे दादा हो, ह्याच्यावरून तरी समजून घ्या की काय ऐपत राहिली आहे तुमची, काय किंमत राहिली आहे. हा पठ्ठ्या पाटकर स्वतःला काय तर संपर्क प्रमुख, काय 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 वेगळी वेगळी काय तर पद सांगतोय. अरे तुझ्या आता बोलायला लावू नये मला ह्यांनी. काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाड रायगड, प्लीज पे सिद्धेश पाटकर किती रुपीज? तर फाव ओनली 5000 रुपीज. ऐपत किती हो? ओनली 5000 रुपीज. कशाचे? तर खाली लिहिलेलं आहे सिक्युरिटी गार्ड, पेड सिक्युरिटी गार्ड फॉर द मंथ पेमेंट आहे याचं, बरं का. आता पुढचा तारखेसकट आहे आपल्याकडं, 19/4/2022, पुन्हा 5/4/2022, 10,000 पेड सिक्युरिटी गार्ड रिमोन्युशन ऑफ March 22, सिद्धेश पाटकर. चला पाटेकर, पाटेकर, ओके ओके पाटेकर. पुन्हा किती? 8/6/2022 पेड सिक्युरिटी गार्ड 15,000 रुपये. कागद आहेत, पत्रकारांना पाहिजे असते तर कागद लगेच पावत्या. आपण पुराव्याशिवाय बोलतच नाही, काय आपल्याकडे पुराव्याशिवाय बोलायचं नाही आपण. हा, पुन्हा अजून बरं का, 7व्या महिन्यातलं पण आहे. हा, 15,000. ए किती पावत्या कुणाकुणाला पाहिजे? एवढ्या सगळ्या पावत्या आहेत, हा घ्या सगळ्या पावत्या. ऐला, 4 आणि की मुर्गीन 12 आणि का मसाला चहापेक्षा किटली गरम आहे काय? अशा किटल्यांचा बंदोबस्त करणं आम्हाला चांगलं कळतं,
कारण कितल्यांना माहीत नाहीये की तुझ्या चहाची क्वालिटी मातोश्रीचा हात डोक्यावर होता म्हणून होती, हे नीट कळलं पाहिजे. त्यामुळे इथून पुढं बोलताना नीट 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 हिशोबात राहायचं, अन्यथा चक्रवाढ व्याजा सकट हिशोब केला जाईल खात्रीनं. नाद करायचा नाही आपला. काय सांगतात हे लोक, काय शहाणपण करतायत? ते म्हणतायत की नाही बाबा म्हणले आम्हाला मोदीला निवडून द्यायचंय. अरे कशापाई निवडून द्यायचंय? एक कारण सांगा की मोदीला का निवडून द्यायचंय. आम्ही सांगू शकतो, तटकरे साहेब तुम्ही कुठले भ्रष्टाचार लपवण्यासाठी कुठल्या ईडीची पिढा म्हणून तिकडे गेलात ते तुमच्या जीवाला माहिती. पण आम्ही खात्रीने सांगू शकतो की आनंद गीते काकांच्या संबंध आयुष्यात एकही भ्रष्टाचाराचा डाग कुणी लावू शकत नाही. आनंद गीते काकांची जी एकूण कारकीर्द आहे त्या एकूण कारकिर्दीवर आम्ही बोलू शकतो की इथे कुणीही कसलाही आरोप करू शकत नाही. आम्ही सांगतोय की आम्हाला गीते काकांना का निवडून द्यायचंय, आम्ही सांगतोय की का मोदी नको, तर त्याचं दुसरं कारण, महागाई तर वाढलीच वाढली दादा हो, पण आमच्या तरण्या ताट्या लेकरांचे रोजगार गेले. तुम्ही आठवा, एक साधारणतः 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. 10 वर्षापूर्वी 12वी झालेल्या पोराला लगेच डीएडची नोकरी लागत होती. लागत होती का नव्हती? पोरं लगेच म्हणायचे चला डीएडला फॉर्म भरू, डीएडला फॉर्म भरू. आता डीएड कॉलेज ओस पडलेत. 10 वर्ष झालं डीएड बीएडचे कॉलेज ओस पडलेत, नोकऱ्या नाहीयेत पोरांचा. आमची पोरं नुसते नोकऱ्यांचं चलन भरूभरू बेजार आहेत. ते म्हणतात मोदींची गॅरंटी. अरे किती गॅरंटी? तलाट्याचा फॉर्म भरला आम्ही. कितीचा फॉर्म भरला दादा? 200 जागा होत्या आणि फॉर्म किती भरले? 18 लाख रुपये फॉर्म भरले. 18 लाखाच्या फॉर्मचं काय झालं? अरे स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते की सगळ्यात जास्त जर कुठला पैसा आमच्याकडे आला असेल तर तो सेफ डिपॉझिट नाहीये, तो फिक्स डिपॉझिट नाहीये, तो सेव्हिंग नाहीये, तो व्हेइकल लोन नाहीये, तो होम लोन नाहीये. पैसा कशाचा? तर ते सांगतात आमच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आलाय तो नोकऱ्यांच्या चलनाचा. एक नोकरीचा अर्ज भरत असेल तर पोराला 1000 रुपये चलन भरावं लागतं. 1000 चलन त्याच्यासोबत 200 रुपये कम्प्युटरला द्यावे लागतात. परीक्षा, परीक्षा महाडला होत नाही, पोलादपूरला होत नाही, परीक्षा गावखेड्यामध्ये होत नाही, परीक्षा होते जिल्ह्याच्या ठिकाणी. जिल्ह्याच्या ठिकाणी जायला त्या लेकराला 500 रुपये खर्च करावे लागतात. एका नोकरीसाठी एका लेकराला 1700 ते 1800 रुपये खर्च येतो. पुस्तकांचा खर्च वेगळा. आईबापांची ऐपत नसली तरी किडूक मिडूक मुडून ही लेकरं. मोदीजी आम्हाला सांगतात मंगळसूत्राची भाषा. अहो मोदीजी, इथं कित्येक आयांनी आपली मंगळसूत्र विकली तुमच्या काळात लेकरांची शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि नोकऱ्या करण्यासाठी. ह्याच्यावर कोण बोलणार आहे? बरं, एवढे डोळे फोडून आमचं लेकरू अभ्यास करतं, घरी येतं, पेपर देतं, आणि पेपर दिल्यावर दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी काय? पेपर फुटला ही मोदीची गॅरंटी आहे. पेपर फुटला. अरे पण पेपर फुटला दादा, पण 18 लाख फॉर्म भरले. 18 लाख गुणिले 1000 रुपये हे चलन जे सरकारच्या खिशात गेलं, सरकारनं कुठे दिले पैसे आम्हाला परत? ते पैसे नाही मिळाले आम्हाला. त्या पैशाचं काय झालं ते सांगितलं नाही. अरे दादा हो, किती जाहिराती कराव्या यांनी? किती जाहिराती केल्या? जाहिरात चांगल्या गोष्टीची नसते दादा, जाहिरात वाईट गोष्टीची होते. काँग्रेसच्या काळात 14-14 लशी मिळाल्या दादा. BCG मिळालं, गोवर मिळालं, ट्रिपल मिळालं, नारू मिळाला, देवी मिळाली, कितीतरी धनुर्वात मिळाला, एकाही लशीची जाहिरात झाली नाही. मोदी बाबाच्या काळात 1 लस मिळाली कोविडची. 1 लस, लगेच सर्टिफिकेट काढा म्हणली. 100 रुपये सर्टिफिकेटला लगेच फोटो मोदी बाबाचा, लगेच फोटो दिला त्यांनी. कुठं लागलं ते सर्टिफिकेट? 100 रुपयाचं सर्टिफिकेट आमच्याकडून घेतलं. कुठं लागलं सर्टिफिकेट? अय दादा, घर घेताना लागलं का सर्टिफिकेट? हे आमच्या पोलीस ताई, नोकर भरतीला लागलं का सर्टिफिकेट? इन्शुरन्स काढायला लागलं का सर्टिफिकेट? ड्रायव्हिंग लायसनला लागलं का सर्टिफिकेट? ऍक्सिडेंट क्लेमला लागलं का सर्टिफिकेट? शाळेत ऍडमिशन घेताना लागलं का सर्टिफिकेट? अरे ते कोविडचं सर्टिफिकेट जर कुठंच लागलं नाही तर 100 रुपये आमच्याकडनं का घेतले? 140 कोटी गुणिले 100 रुपये एवढे पैसे आमच्याकडून मोदींनी घेतले. या पैशांचा हिशोब कुठाय तो हिशोब आमचा द्या. म्हणून आम्हाला हा माणूस नको आहे. हा माणूस आम्हाला का नको आहे? नुसत्या जाहिराती. मी म्हटलं की जाहिरात वाईट गोष्टीची असते. ही तरणी बांड पोरं इकडे थांबलेली आहेत, नेटफ्लिक्स बघता, अमेझॉन बघता, काय काय बघता. जाहिरात कशाची असते रे राजा? जाहिरात कशाची? जंगली रमी पियाव ना महाराज. जाहिरात पुस्तकाची येत नाही, जाहिरात बदामाची नाही, काजूची नाही, तुपाची नाही, दुधाची नाही. जाहिरात कशाची? जंगली रमी पियाव ना महाराज. जाहिरात कशाची? बोलो जुबा केसरी. जाहिरात कशाची? खूप जमेगा रंग जमील बैठेंगे 3 यार आप मैं और बॅग पाय पसोडा. जाहिरात वाईट गोष्टीची असते. मोदी वाईट विचारांचे आहेत.
जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणारा वाईट विचार मोदी आणि भाजपाचा आहे, म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात, म्हणून ते इतक्या जाहिराती करतात. दादा हो, जाहिरातींवर तेल साबण अत्तर निवडलं जाऊ शकतं, जाहिरातीवर सरकार निवडता येत नाही, सरकार नाही निवडता येत. आम्हाला कळलं पाहिजे, आम्ही सांगतोय की आम्हाला का नकोय हा माणूस. आम्ही कारण देतोय, शिवराळ भाषेत बोलत नाही होत आम्ही. आम्ही लॉजिकल अभ्यास करून तुम्हाला प्रश्न विचारतोय की आम्हाला का नको आहेत मोदी. आम्हाला मोदी नको आहेत कारण ते संविधान बदलण्याची भाषा करतात. काल परवा मोदी जी आले म्हणाले, हम कहा संविधान बदलने की भाषा कर रहे. अच्छा तुम नहीं कर रहे तो हम तुमको साबित करके दिखाते. तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही स्पष्टपणे लिहिता की आम्ही सत्तेत आलो तर वन नेशन वन इलेक्शन करू. तुमच्याच पक्षाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्या निर्मला सीतारामन यांचे यजमान प्रभाकर परकला सांगत आहेत की जर या वेळेला मोदी सत्तेत आले तर विसरून जा की 2029 ला निवडणुका होतील. तुमच्याच पक्षातल्या खासदार किला उभे असणाऱ्या पंकजा मुंडे सांगत आहेत की आम्हाला आता संविधान बदलायचं आहे. आये दिन भाजपचा माणूस सांगतोय की संविधान बदलायचंय, संविधान बदलायचंय. दादा हो, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय असतं? वन नेशन वन इलेक्शन म्हणजे अरे संविधानात सांगितलं डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफेरन्स. सत्ता अनेक ठिकाणी विभागलेली आहे. सत्ता राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, अनेक ठिकाणी सत्ता विभागलेली आहे. ते म्हणतात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे सगळे इलेक्शन रद्द होतील, म्हणजे फक्त हुकुमशहाचं एक इलेक्शन होईल आणि बाकी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्राम पंचायत, सगळ्याच्या सगळ्या निवडणुका रद्द होतील. ते सरळ सरळ संविधान बदलण्याची भाषा करतात. तेव्हा आम्ही महाविकास आघाडी सांगतोय की आम्ही वन नेशन वन इलेक्शन नाही. तर आम्ही काय म्हणतोय, टाटा बिर्ला, अदानी अंबानीच्या लेकराला ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळतंय त्याच क्वालिटीचं शिक्षण गोरगरिबाच्या झोपडीतल्या लेकराला मिळालं पाहिजे. आमचा अजेंडा वन नेशन वन एज्युकेशनचा अजेंडा आहे. आम्ही किती शेवटचे 5 मिनिटं आहेत, आता लय अवघड खेळ झाला. फार महत्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेलाय. राजे हो, आम्हाला का पाहिजे? का आम्ही अनंत गीते यांना निवडून देण्याची भाषा करतोय आणि का आम्हाला तटकरे नको आहेत? जे तटकरे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या मोदींसोबत आहेत, जे तटकरे अजिबात महिलांना सुरक्षा न देऊ शकणाऱ्या, मणिपूरवर चकार शब्द न काढणाऱ्या, अथलेटिक्स आणि ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिलांना न्याय न देऊ शकणाऱ्या मोदींच्या सोबत आहेत, असे तटकरे आम्हाला चालणार नाही. जे लेकी बाळींची आबरू सुरक्षित ठेवू शकत नाही, म्हणून आम्हाला ते नको आहेत. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की नाही, या वेळेला जर वोटिंग करायचं असेल तर ते फार विचार करून करावं लागेल. का बदल करायचा आहे त्याचं अजून एक महत्वाचं कारण, 2019 ला आमच्या बोटाला त्यांनी चुना लावला का शाई लावली कळत नव्हती. काय पद्धतीनं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे म्हणतात की मोदीची गॅरंटी. अरे कसली गॅरंटी, कुठली फडणवीसला तरी गॅरंटी आहे? गॅरंटी असती तर यांनी एवढे पक्ष फोडले नसते. आधी शिंदेंना फोडलं, गॅरंटी आली नाही. मग अजितदादाला फोडलं, गॅरंटी आली नाही. मग अशोक चव्हाणला घेतलं, गॅरंटी आली नाही. आता तर इंजिन पण यार्डात आणून लावलं तरी गॅरंटी आली नाही. कसली गॅरंटी आहे यांची? आम्हाला का बदल हवा आहे राजे हो? 100 रुपये जरी खिशातले हरवले ना तरी जीव तळमळतो. कष्टाचे पैसे होते, कुठं हरवले, कुठं हरवले, का गेले, का गेले, दिवसभर करमत नाही. अरे ज्याच्या बाप जाद्यांनी कष्ट करून, रक्ताचं पाणी करून, हाडाची काड करून, जीवाचं रान करून हा पक्ष वाढवला, घडवला, तो पक्ष जर चोरून नेला जात असेल तर अशा चोरांना आम्ही निवडून देणार नाही. ही पक्ष चोरणारी, चिन्ह चोरणारी टोळी आम्ही सक्सेस होऊ देणार नाही. म्हणून आम्हाला बदल हवा आहे. आणि म्हणून हा पक्ष चोरणे, ही गद्दारी, ही विश्वासघातकी, ही महाभयंकर चूक आहे. आणि चुकीला चुकीला माफी नाही, या वेळेला चुकीला माफी नाही. आणि म्हणून थाटात शेवटच्या 1 मिनिटात सांगायचा प्रयत्न करते माया हो, लक्षात घ्या, 7 तारखेला 1 नंबर उठायचं, फ्रेश व्हायचं. अय दादा हो, 7 तारखेला एकदम कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, बाया हो 1 नंबर झॅक साडी नेसायची, झोकत बाहेर पडायचं, ऐटीत मतदान केंद्रावर जायचं, दणक्यात मशालीचं बटन दाबायचं आणि बाहेर येऊन सांगायचं, कुणाला,
तटकरी आणि गोगावलेच्या लोकांना ऐ मशालीला दिलं रे, मशालीला मशालीला काय दडपशाही करायची ते कार, मशालीला दिला मशाल 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 पेटली पाहिजे सगळीकडे, मशाल पेटली पाहिजे। आणि हो ही सगळी भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये, कुणालाही वाईट वंगाळ बोलण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये। भाऊ कितले असं समजून घ्या, हरकत नाही, आपण सगळे म्हणजे काय विशेष नाही। आता मला काय म्हणायचंय की या सगळ्या लोकांवरती जरा प्रश्न विचारले पाहिजेत। आम्ही म्हणतोय की तुम्हाला का आम्ही निवडून देणार नाही, त्याची आमच्याकडे कारणं आहेत। का निवडून देणार नाही आम्ही? तर मोदींचा कार्यकाल एकूण किती झाला? तो म्हणाले बाबा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।